वाढीव वीज बिलाची होळी, त्या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या 40-50 नेत्यांचा अर्जंट ऑडिओ कॉल करावा असं आपले नेते देवेंद्रजींचा मला निरोप आला. आणि मग 4 वाजता सुरू होणारा मेळावा आम्हाला 4:30 सुरू करावा लागला, कारण सगळ्यांना गाईडलाईन देऊन मग मी मेळाव्याला गेलो. थोडा रस्ताही खराब होता त्यामुळे थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना याची नीट माहिती आहे, कारण गेले 1-2 महिने आपण ह्याच प्रक्रियेमध्ये आहोत. पदवीधर, शिक्षक, नोंदणी, नोंदवलेले नाव आलं आहे की नाही बघणं ह्या प्रक्रियेत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की 1 तारखेला महाराष्ट्रामध्ये 6 निवडणुका व्हायच्या आहेत. 3 पदवीधर, 2 शिक्षक आणि 1 स्थानीय स्वराज्य संस्था. तर ती स्थानीय स्वराज्य संस्था काल डिक्लेअर झाली, पण त्याच्या बाबतीमध्ये उमेदवार ठरणं, फॉर्म भरणं, स्क्रुटिनी, माघारी सगळं पूर्ण झालं आणि कोरोनाची लाट आली, त्याच्यामुळे ती फक्त वोटिंग राहिलं होतं. ते 1 तारखेला होईल. पण बाकीच्या ज्या 5 निवडणुका आहेत त्याची पूर्ण प्रक्रिया नव्याने गेल्या 15 दिवसात झाली आणि त्याचाही आता मेजर टप्पा संपला. उमेदवार ठरवणं, त्याच्यानंतर फॉर्म भरणं, स्क्रुटिनी आणि परवा 17 तारखेला विड्रॉवल, माघाऱ्या झाल्या आणि फायनली 62 उमेदवारांची पदवीधरची मतपत्रिका तयार झाली. आता 62 हे म्हणजे कसे असणार आहेत, तर साधारणतः वर्तमानपत्राचं मधलं पान जे असतं ते मधलं पान आपण डोळ्यासमोर आणा तेवढी मतपत्रिका असणार आहे. आणि त्या मतपत्रिकेवर आपला उमेदवार, सुदैवाने आपला उमेदवार 3 नंबरलाच आहे, त्यामुळे शोधायला वेळ लागणार नाही. परंतु अनेक अपक्ष उभे आहेत, छोट्या पार्टीचे लोक उभे आहेत, त्यांना त्यांचा उमेदवार शोधावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे बोलण्याच्या ओघात सांगेन की ह्या मतदानामध्ये मतं बाद फार होतं. आता ह्यावेळेला नव्याने एक कारण मिळालेलं आहे बाद होण्याचं, तो ती जी मतपत्रिका आहे त्याचा फोल्ड त्यांनी जसा करून दिला असेल, म्हणजे तुम्ही तुमचं नाव सांगितलं, आयकार्ड दाखवलं, मग तो तुम्हाला मतपत्रिका देणार. तर ती मतपत्रिका घेऊन त्या तुम्ही बॉक्समध्ये जायचं, त्या बॉक्समध्ये जाऊन मतपत्रिका उघडायची, मग आपल्या मतदारास आपल्या उमेदवारासमोर 1 नंबर लिहायचा, पुन्हा ती आहे तशी फोल्ड करायची, ती आहे तशी फोल्ड नाही गेली आणि फोल्ड करून टाकायची, तर आहे तशी फोल्ड नाही गेली तरीसुद्धा मत वाजवणार आहे. असा सगळा तो प्रकार आहे, त्यामुळे त्याचा उमेदवारांची जी बॅलेट आहे ते तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली. आता फक्त प्रचार, मतदान आणि एवढ्या मोठ्या मतपत्रिकेचं 3 दिवस काउंटिंग, 72 तास काउंटिंग तिथं चालेल. कारण मी 2 वेळेला आमदार होतो, त्या 2 वेळेला साधारण 20-22 उमेदवार असायचे, तरी 24 तास लागायचे. आणि साधारणतः मतमोजणीचा नियम असा आहे की ती मध्ये खंडित करता येत नाही, रात्रभर चालणार, 3 रात्री चालणार, उमेदवाराने मध्ये मध्ये एनर्जीच्या काहीतरी गोळ्या घेऊनच बसायला लागेल, कारण तो तिथे लागतो, अदरवाईज काही हेराफेर येऊ शकते. म्हणजे असं ती जाळी असते, पलीकडे उमेदवाराने बसायचं असतं, इथे तो काउंटिंग करत असतो, तो एक एक मतपत्रिका दाखवतो चंद्रकांत पाटील, मग त्याचं एक चौकोन असतो त्यात तो टाकतो आणि काय दुसरा उमेदवार चौकोनात टाकतो, त्याच्यामध्ये समोर तुम्ही अलर्ट नसाल, जागरूक नसाल, तो इकडच्या इकडच्या बॉक्समध्ये टाकू शकतो. आणि 25-25 गठ्ठा झाला की मग मोजलं जातं, चंद्रकांत पाटील 13, आणखीन कोण 9 असं करतात. आणि त्यामुळे रात्रीला सुद्धा ते काउंटिंग चालणार आहे. तर अशी एक खूप महत्त्वाची, थोडीशी कठीण मतदारांना मतदान करताना, थोडीशी कठीण उमेदवारांना काउंटिंग करताना अशी एक निवडणूक आहे. आणि त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही सगळेजण फिरतो आहोत आणि इतकं प्रतिष्ठेची निवडणूक आपण केलेली आहे की म्हणून आपण प्रत्येकच निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक मानतो. की देवेंद्रजी हे बिहारमध्ये होते, मग ते कोरोनाने आजारी झाले, बरे होऊन त्यांना पुन्हा शपथविधीला जावं लागलं, परत आलेत, पुन्हा जायचं आहे, तर मधल्या पॅचमध्ये ते महाराष्ट्रामध्ये पदवीधर आणि शिक्षणासाठी प्रवास करणार आहेत. तर असं आपण सगळ्यांनी प्रचंड प्रवासाचा धडाका लावला आहे. आज सायमल्टेनियसली मी प्रवास करतोय, त्याचवेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही प्रवास करतात, ते पुण्यात आहेत आणि उद्या पुणे ग्रामीणमध्ये ते जातील. तर अशा महत्त्वाच्या निवडणुकीच्या पदवीधर आणि शिक्षक प्रचाराला जे आपण सगळे एकत्र आलेलो, पूर्वतयारीला एकत्र आलो, त्यावेळेला व्यासपीठावर खूप जण उपस्थित आहेत. काही जणांची नावांचा उल्लेख मी केलाच पाहिजे. माजी मंत्री आणि माझे अतिशय जवळचे मित्र बाळासाहेब बेगडे, बाळासाहेबांचं नाव संजय आहे का, आम्हाला बाळासाहेबच माहिती, बाळासाहेब बेगडे, जिल्ह्याचे अध्यक्ष
गणेश तात्या बेगडे, जालिंदरजी कामठे, धर्मेंद्रजी खांडरे ज्याने अतिशय चांगली नोंदणी केली आणि बाळासाहेबांनी अतिशय योग्य शब्दामध्ये उल्लेख केला की ही पार्टी अशी आहे की ज्या पार्टीमध्ये ज्या क्षणी निर्णय होतो किंवा तुला तिकीट नाही त्या क्षणी तो आपणच उमेदवार कामाला लावतो. याचं मोठं उदाहरण रवींद्र भेगडे आहेत की ज्याने भरपूर नोंदणी केली या अपेक्षेने केली की ह्यावेळेला आपल्याला लढवायला मिळेल. पण पार्टीचं म्हणून काही गणित असतं, 5 जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे, काही भौगोलिक बॅलन्स असतो, जातीचा बॅलन्स असतो, काही पुढची गणितं असतात त्याच्याशी जोडलेली, अशातून उमेदवारी ठरते. 100 जणांना हवी असते, 1 मिळते, 99 नाराज होतात. पण नाराजी लवकरात लवकर झटकणं हे फार महत्त्वाचं असतं. मला मोठं उदाहरण माहिती आहे की लोकसभेच्या वेळेला आपले सिटिंग खासदार पुण्याचे होते अनिल शिरोळे, आणि निर्णय झाला की अनिल शिरोळेंना तिकीट द्यायचं नाही, आपण गिरीश बापटांना दिलं पाहिजे. तर त्याच्या व्हेरी नेक्स्ट डे, म्हणजे तिकीटं घोषित झाल्यानंतर व्हेरी नेक्स्ट डे कोल्हापूरला प्रचंड मोठा बीजेपी शिवसेनेचा मेळावा झाला. असा मेळावा कधी झालाच नाही. त्याची आजही वेगळ्या निमित्ताने काही कार्यक्रमांमध्ये चित्र दाखवले जातात. आपल्यापैकी अनेक जण आले होते. तर व्हेरी नेक्स्ट डे झालेल्या मेळाव्याला अनिलराव शिरोळे स्टेजवर उपस्थित होते. मलाही माझ्याही मनात धसका बसला. मी मलाही हा या या अनिलराव म्हणताना मला असं वाटत होतं की ते अतिशय दुःखी आहेत. ते अतिशय हसत होते, येऊन बसले आणि म्हणाले की काही कामं आहेत का वगैरे. तर अशी आपली परंपरा आहे. त्या परंपरेतलेच रवींद्र भेगडे, सुरेखाताई जाधव, किरण दगडे, रवींद्र साने, रामविलास खंडेलवाल, बाळासाहेब शेलार, निकिता घोटकुले, दत्तात्रय शेवाळे, सायलीताई बोत्रे, संदीप काकडे, आणखीनही काही मान्यवर व्यासपीठावर असतील, जरा नावं राहिली तर मला क्षमा करा. सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे बाळासाहेब बेगडेंनी महाराष्ट्राचं आत्ता नेमकं चित्र काय आहे, आपण 5 वर्षात काय केलं, याची उत्तम मांडणी केलेली आहे. आणि त्या अतिशय निराशाजनक 11 महिन्याच्या वाटचालीनंतर महाविकास आघाडीच्या ही निवडणूक येते. काल संध्याकाळी मुंबईमध्ये आपण दिवाळीनंतर पत्रकारांचं एक मोठं जेवण करतो. मोठं अशा अर्थाने की 500 संख्या अपेक्षित असते, 400-450 जणं येतात आणि त्याच्यामध्ये काही भाषण नसतं. सगळ्यांना गोल टेबल दिलेली असतात, त्याच्यावर ते जेवायला बसलेले असतात आणि मग माझ्यासारख्याने सगळ्या टेबलवर जाऊन 2-2 मिनटं गप्पा मारायचे असतात. तर मी गप्पांसाठी सुद्धा माझा एक स्वभाव आहे की प्रत्येक गोष्टीची इथे तयारी करायची आणि प्रत्येकच तोंडून निघणारे शब्द जे आहे ते पुन्हा मागे घ्यावं लागणार नाही याची काळजी घ्यायची. ते मला कधी माझं स्टेटमेंट मागे घ्यायला लागलं नाही. तर त्या डोक्यामध्ये मी जे काय बोलायचं असं काय केलं होतं त्यात सगळ्यांना मी विचारत होतो की 5 वर्ष आमची आणि 11 महिने यांची याचं यात तुम्हाला काय फरक वाटतो. आता जेवायला आले म्हटल्यानंतर आपल्याबद्दल बरं म्हटलं पाहिजे अशी पत्रकार मंडळी नाही. पत्रकार म्हणजे अतिशय धारदार असतो आणि त्यामुळेच समाज नीट चाललेला आहे. तो खरं ते खरं सांगतो. तर त्यांनी अतिशय मोकळेपणाने सांगितलं की बा अत्यंत निराशाजनक सगळं चाललेलं आहे. तुमच्या 5 वर्षामध्ये सातत्याने काही घटना घडली की ते शेतकऱ्याच्या अकाउंटला, त्या महिलांच्या अकाउंटला, त्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटला सारखं काहीतरी जात होतं. गेल्या 11 महिन्यामध्ये सारखे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून बोंबलताय की या कोरोनामध्ये जे आर्थिकदृष्ट्या सफर झालेले आहेत, अडचणीत आहेत, त्यांना काही पॅकेज द्या. केळी विकणाऱ्या आमच्या ताईला काहीतरी पॅकेज द्या, कुठेतरी भाजी विकणाऱ्या आमच्या ताईला एक पॅकेज द्या, कुठे रिक्षावाल्याला द्या. म्हणजे पूर्वी आपल्या समाजामध्ये गावामध्ये 12 बलुतेदार असायचे. 12 बलुतेदार कोण? तर सुतार, लोहार, चांभार असे 12 जणं मिळून गाव चालवायचे आणि गावातले लोक त्यांना चालवायचं किंवा त्याला वर्षातून धान्य द्या, त्याला वर्षातून काही पैसे द्या. त्या 12 बलुतेदारांमध्ये नव्याने शहरं झाल्यानंतर 8 आणखीन घोटक जोडले. रिक्षावाला, घरकाम करणारी ताई, भाजी विकणारा असे अजून 8 जोडले. तर या 20 जणांना वर्षभरामध्ये काही ना काहीतरी हे सरकार दिलं असं वाटलं. केंद्राने मोदीने काय दिलं याचं बाळासाहेबांनी आपल्या पुढे मांडलं आणि आपल्यालाही माहिती आहे की भरभरून दिलं. म्हणजे बिहारची निवडणूक आपण जिंकलो असू त्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामधलं एक कारण असं आहे की नोव्हेंबर एंड जो अजून यायचा आहे तिथपर्यंत रेशन सगळ्यांना फ्री मोदीने दिलं. 1,40,000 कोटी इतकी अमाऊंट द्यायला लागली. 1,40,000 हे रोज नुसते केंद्राने कधी दिलं पाहिजे. केंद्राने तुम्हाला जर चालवता येत नव्हतं तर तुम्ही घेतलं कशाला डोक्यावर. आम्ही समजा विजेची वाढीव बिलं तुम्ही आता जे देताय त्यात ते म्हणतात किंवा तुम्ही रिकव्हरी नीट केली नाही, मग ते तुम्हाला चालवता येत नसेल तर तुम्ही घ्यायला नको होतो. आमचं आम्ही बघितलं असतं. कारण आम्ही
रिकव्हरी केली नाही याचं कारण देवेंद्रजीने आदेश दिला होता की शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापायचं नाही. 5 वर्षामध्ये एका शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं नाही आपण. मग ते योग्य केलं की आम्ही चुकीचं केलं, त्यामुळे रिकव्हरी झाली. पण तरीही आम्ही महावितरण कंपनी MSEB प्रॉफिटमध्येच चालवली. 18-19 MSEB प्रॉफिटमध्ये होती, इन्कम टॅक्स भरला कंपनी. मग काय काय चुकलं? तुम्हाला जर एक घोषणा केलेली पाळता येत नसेल, एकदा तुम्ही घोषणा करता की 100 युनिटपर्यंत वीज बिल आम्ही सगळ्यांना माफ करणार आहोत, मग तुम्ही म्हणता की 300 युनिटपर्यंत जे आहेत त्यांचं 50% माफ करणार आहोत, मग तुम्ही असं म्हणता की वाढीव बिलं चुकीने आलेली आहेत ती प्रत्येक बिलं आम्ही करेक्ट करून देणार आहोत, मग काल असं म्हणता की जी बिलं आलेत वाढीव ती भरा का? तर तुम्ही जे एक प्रपोजल मांडलं ते केराच्या टोपलीमध्ये टाकलं अजित पवार का? तर तुम्ही काँग्रेसवाले मंत्री आहात आणि ते राष्ट्रवादीवाले आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दोघांनी आत्महत्या केली, त्यांचे पगार नाही झाले, तर एसटीचा मंत्री शिवसेनेचा, त्यामुळे 1000 कोटी मिळाले, चांगला आहे म्हणजे, त्यामुळे एसटीचे पगार झाले. पण मग त्याला 1000 कोटी दिले तर हे ऊर्जा खातं असणाऱ्या नितीन राऊतला पण द्या ना आणि त्याला लोकांची बिलं करेक्ट करू द्या. आणि त्यामुळे काल सगळ्या पत्रकारांनी अतिशय मनापासून असं म्हटलं की पूर्ण निराशा असणारं हे गेले 11 महिन्याचं सरकार आहे की जे कोणालाच न्याय देऊ शकले. रोज उठून त्या लहान पोरांच्या जीवाशी खेळताय तुम्ही. कधी म्हणता की आज शाळा सुरू होणार, कधी म्हणता की उद्या सुरू होणार, कधी म्हणतात कधी होणार माहिती नाही, कधी म्हणतात 10% मुलांनी शाळेत द्यायचं. अरे बेटर वे 1 जानेवारीला शाळा सुरू करू, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं शैक्षणिक वर्ष करू, लांबलेलं शैक्षणिक वर्ष 2-3 वर्षामध्ये हळूहळू टाळ्यावर आणू, असं कोणत्या मुलांना रिलॅक्स करे ना बाबा. एकदा त्यांना कळलं की 1 जानेवारीपर्यंत शाळा नाही, डान्स क्लास लावतील, म्युझिक क्लास लावतील, ड्रॉइंग क्लास लावतील, रोज त्यांनी असं बसायचं कधी शाळा सुरू होते. सगळ्या क्षेत्रामध्ये लास्ट इयरची परीक्षा घेतली नाही तर डिग्री देता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने निर्णय. आधी तुमचे युवराज असं म्हणत होते की परीक्षा न घेता मागच्या 2 वर्षाची सरासरी काढणार, ठोकलं सुप्रीम कोर्टाने की अशी डिग्री देता येत नाही, मग घ्यावी लागली. फार्स केला, फार्स. कुठेही लास्ट इयरची परीक्षा जी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे घ्यायला लागली ती नीट घेतली गेली नाही. ऑनलाईन परीक्षा घेतली, मध्येच ती कनेक्शन जायचं, सगळा भट्ट्या बोळ. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला हवं तेच केलं की विदाऊट परीक्षा. आता विदाऊट परीक्षा जे ग्रॅज्युएट झाले त्यांच्यावर शिक्का बसला. कोरोनामध्ये परीक्षा नीट दिले न दिलेले ग्रॅज्युएट, त्यांना आता नोकऱ्या देणार का लोक? असा सगळा भट्ट्याबोळ झालेला आहे. त्या भट्ट्याबोळाच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक आहे. लोक ह्या भट्ट्याबोळामध्ये वाट बघत बसले आहेत, कारण लोकांना एकच हातामध्ये ते म्हणजे मत. आयदर EVM वरचं बटन दाबणं त्यांच्या हातामध्ये आहे, किंवा आता नव्याने पदवीधर शिक्षक मध्ये क्रमांक टाकणं त्यांच्या हातामध्ये आहे. ते जे त्यांच्या हातात आहे त्याची ते वाट बघत बसलेले असतात. वर्षभर ते वाट बघतात की कुठली निवडणूक येते, कुठली निवडणूक येते, कुठली निवडणूक येते. पहिली आली पदवीधर शिक्षक, असा सपाटून मार खाणार ते. सगळे सर्वे रिपोर्ट यायला लागलेले आहेत, अजून 1-2 दिवसांनी अधिक एक्झॅक्ट येतील. मराठा आरक्षणाची तर वाट लावून टाकली. किती पर्चे, मी माझं कौतुक करत नाही, परंतु मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मराठा नेत्यांनी एकत्र येऊन माझ्याबद्दल काय निर्णय केला होता हे केव्हा तरी खाजगीत सांगेन, बाळासाहेबांसारख्या मित्रांनाही माहिती नाही की त्यांनी त्यात माझं ग्लोरिफिकेशन काय ठरवलं होतं. म्हटलं नो, माझी संघटना माझी संस्कृती ग्लोरिफिकेशनला महत्व देत नाही, मी कर्तव्य म्हणून केलेलं आहे, मला हार पण नाही आणायचं कुठे. असं अतिशय कष्टाने 2 वर्ष मराठा मागास आयोगाच्या अध्यक्षांना 2 वर्ष मागे लागून मागे लागून मागे लागून केलेला रिपोर्ट त्यातून मिळालं आरक्षण तुम्ही घालून टाकलं. आम्ही हायकोर्टात टिकवलं, त्यानंतर 1 वर्ष सुप्रीम कोर्टात टिकवलं, मग तुम्ही आलात भंगार सरकार आणि ते मराठा आरक्षण घालवलं. त्या 2 वर्षामध्ये हजारो विद्यार्थ्यांची MBBS ऍडमिशन झाली आरक्षणावर, हजारो विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंगची ऍडमिशन झाली, हजारो मुलांना नोकऱ्या मिळाल्या आरक्षणामुळे. आणि आज सगळीकडे अंधारच अंधार बसरलेला आहे. असा सगळा सगळे मराठा तरुण तरुणी वाट बघतात कधी इथं निवडणूक येते, कधी यांचा यांना सगळ्या प्रकारचा धडा शिकवत. मी एकच उदाहरण भावनिक सांगेन की मराठा मागास आयोगाचे अध्यक्ष होते रिटायर्ड जज गायकवाड, तर त्यांचं करता करता काम रात्रंदिवस करायचे ते, कारण त्यांना ध्यास लागला होता. ते म्हणाले की मी रिटायर्ड झाल्यानंतर अनेक कमिशनची कामं केली पण दिस माय लास्ट, हे याच्यानंतर मी कुठलं कमिशन घेणार नाही, दिस माय मिशन. एके दिवशी त्यांच्या डोळ्याला पॅरलाइज झालं, त्यांची पापणी पडली ती उठेच नवरती. मग आम्ही घाबरलो
त्यांचे घरचे घाबरले, आम्ही घाबरलो म्हणजे आता काम कोण करणार, नवीन अध्यक्ष अपॉइंट करायला लागेल, कारण पहिले मसे म्हणून होते अचानक एक्सपायर्ड झाले, हे काम करायला लागले सुंदर आणि त्यांच्या डोळ्याला पॅरालिसिस झाला. त्यांना एक OHD जोडला होता जो रोज त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा, करता 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 त्यांची पापणी आळूते आणि ते पापणी पडलेल्या स्थितीत ते काम करायचे. असं रक्त आठवून मराठा आरक्षण आम्ही दिलं त्याची वाट लावली. तुम्ही सोडणार आहे का मराठा तरुण तरुणी तुम्हाला? तो मतपत्रिके दाखवून देणार की आम्ही हे चालू देणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांच्या मनात तुम्हाला मतदान करायचं आहे, फक्त हे मतदान तुम्ही मागे लागल्याशिवाय मतदान केंद्रावर येणार नाही. आता कोणी सांगितलं ना की 50 किलोमीटर मतदान केंद्र आहे, तर तो कशाला येईल? त्यामुळे त्याच्या मागे लागलं पाहिजे, त्याला महत्व समजून सांगितलं पाहिजे, त्याला आणलं पाहिजे आणि त्याला हे किचकट मतदान समजून सांगितलं पाहिजे. बाबा एवढी लंबी मतपत्रिका आहे, त्याच्यामध्ये फार झंझटमध्ये पडायचं नाही. आपला नंबर 3 संग्राम संपतराव देशमुख, त्याच्यापुढे 1 लिहिलं पुन्हा बंद करून टाकून द्यायची. कारण 62 मतांचा तुम्हाला अधिकार आहे, 62 उमेदवार असलं प्रत्येक 62 अधिकार आहे तर 62 टाकतो की यायला, मग ते मतपत्रिका बाद होऊन जाईल. कारण तुम्ही समजा असं समजा ठरवलं एखाद्याने की नाही आम्ही 62 देणार, तर त्याच्यामध्ये समजा 1 लिहिला, 2 लिहिला, 3 लिहिला, 9 लिहिला, सगळे लिहिले आणि मग एक कुठला तरी आकडा विसरलो, 11, 12, किती मतपत्रिका पूर्ण बाद. एक नंबरला दिलेलं आमच्या संग्रामचं मतसुद्धा बाद होईल. आणि त्यामुळे आपल्या सगळ्या मतदारांना सांगितलं पाहिजे की आपल्याला कोट्यात विजय व्हायचं. कोटा म्हणजे काय? तर 50% मतं क्रॉस. तर कोट्यात मतं विजय व्हायचं असेल आपल्या उमेदवारासमोर 1 लिहिला, झंझट बंद, मतपत्रिका टाका आणि संपवा. कोणाला 2 नंबर आणि 3 नंबर देण्याची आवश्यकता नाही. असं त्या मतदाराकडे जाऊन त्याच्या मनात आहे, या काँग्रेसला धडा शिकवायचा आहे, शिवसेना धडा शिकवायचा, हे भंपक खुर्चीसाठी वाटेल ते सोडायला तयार झालेले, सगळं त्याच्या मनात आहे. तुम्ही काय बोला तर मला गणेश बेगडे सांगत होते की काल ते भोरउबीर भागात मेळावं. गणेश बेगडेंचं मग आश्चर्य वाटतं की दिवसभर कुठेतरी प्रवासच करत असतात, ते प्रवास करून येत होते आणि कुठेतरी चहा प्यायला थांबले टपरीवर. ते एक वृद्ध गृहस्थ आला आणि तो म्हणाला की मी शिवसेनेचा म्हणजे वृद्ध होता, किती वर्ष जुना कार्यकर्ता आहे, पहिला गावचा सरपंच शिवसेनेचा मी वगैरे, पण आता आयुष्यात शिवसेनेला मतदान करणार आहे. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की मी शिवसेना मतदान करणार. असं त्या वृद्ध माणसाला वाटणार, त्याविषयी मतदान केंद्र आलाच नाही तर तो कसं काय BJP मतदान करणार. आणि त्यामुळे ही जी रवीने रचना लावली ती फार महत्त्वाची आहे. मी सुद्धा पुण्यातली 50 नावं माझ्याकडे घेतलेली आहेत, ज्या नावानं मी 21 तारखेला पहिला संपर्क करणार आहे. मी सुद्धा कोल्हापूरची 50 नावं घेतलेली आहे, त्यांना मी 23, 24, 25 कोल्हापूरला त्याला संपर्क करणार आहे, केवळ भाषण करणार नाही. मी 100 मतदारांना 50 पुणे आणि 50 कोल्हापूर पर्सनल भेटणार. असं प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग केलं आहे चांगलं. मला ह्या मेळाव्याचं वैशिष्ट्य काय तर ज्याने केलं त्यांना येथे शेवटी असं माईकवर येऊन उभं राहून आम्हाला दिवसाला 12-22 भाषणं करायला लागतात, तर आम्हाला काही कौतुक नाही. उलट असं वाटतं की आता मी नाही केलं तर चालेल का? पण ज्याला माईक फार कौतुक असतं त्याला केल्यानंतर हे ॲप्रिसिएशन मिळणं, हे कौतुक मिळणं की तू ये तुझं रिपोर्टिंग कर, त्यामुळे या बैठकीचं मला मेळाव्याचं वैशिष्ट्य वाटलं की ज्यांनी केलं त्यांनी रिपोर्टिंग केलं आणि खूप चांगलं रिपोर्टिंग केलं की अतिशय व्यवस्थित गट वगैरे आपण केलेले आहेत. त्यामुळे 1 तारखेला बोगस वोटिंग कसं होणार नाही. मला अनेकांनी प्रवासात असं म्हटलं की अहो राष्ट्रपतीने निवडणूक सोडून दिली की काय, तर नोंदणी बिंदी काही केलीच नाही. तर मी म्हटलं की हां ह्याला मलाही जाणवतं आहे आणि त्याची कारणं मला माहिती आहेत, इतक्या ओपनली सांगण्याचं कारण नाही, पण मलाही जाणवतं की जरा थंडा मामला चालला आहे राष्ट्रवादीचा. मग राष्ट्रवादीचा थंडा मामला जेव्हा असतो तेव्हा काही ना काहीतरी शिजत असतं. ते आता शेवटच्या 2 दिवसामध्ये प्लॅनिंग करणार किंवा कोणकोण मतदार हे यादीमधले नाही आहेत, गावाला झाले गेले आहेत, ते सगळ्यांचं बोगस वोटिंग करण्याचा प्रयत्न करणार. हां त्यांची संस्कृतीच ती आहे, मग त्याची काळजी घ्यायला लागेल. आज मतदान केंद्रामध्ये माणूस आपला चांगला बसवायला लागेल. आता परवा मी चुकून म्हणजे मी म्हटलं चांगला माणूस बसवायला लागेल, तर ते सुद्धा वर्तमानपत्राने उचललं की हे असं म्हणाले की मतदान केंद्रावर टगे बसवायला लागतील. मी टगे बिगे म्हटलं नाही, मी असं म्हटलं की चांगले खमके लोक बसवायला लागतील की जे बोगस मतदान थांबवतील की कोण तू कार्ड टाको तुझं, तर असं खूप काळजी याची घ्यायला लागेल. आणि तर मग आपल्याला मी आत्ता जे जरा मला खूप सेन्स आहे म्हणजे मला स्मेल येतो लगेच की काय होईल काय होईल काय होईल, त्याच्यामध्ये मी आज गणेश बेगड्यांना गाडीत गणित सांगितलं. म्हटलं माझी साधारणतः गणितं सुकत नाहीत, त्यामुळे वहीच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवा की इतकी मतं मिळतील आणि याच्यावर कोणाशी बेट लावायला हरकत नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील. म्हटलं बेट लावल्यानंतर
तर ते आताही मी प्रयोग म्हणून करेन की एस एम ई लिहीन की पदवीधरला किती मिळतील आणि शिक्षकाला किती मिळतील आणि ते इथे बंद पाकिटामध्ये रवीच्या घरी ठेवा आणि काउंटिंग झाल्यानंतर उघडून बघायचं. एक मत कमी झालं तर वाटेल ते हरमी तुम्हाला. पण त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगल्या मताने आपण विजयी होणार असलो तरी परिश्रम करण्याला काही पर्याय नसतो. मी तुम्हाला परवाच्या बिहारच्या निवडणुकीचं उदाहरण सांगून माझं बोलणं संपवतो. कालच खूप काळ बाहेर राहिल्यामुळे आधी बिहार मग आजारी मी आणि देवेंद्रजीने ठरवलं की खूप वेळ काल बरोबर राहायचं. पण मग दुपारी सकाळी जो नाश्त्याला गेलो तो जेवण करून मी बाहेर पडलो. मग अनेक आमचे महाराष्ट्रातले पेंडिंग विषय चालू होते. म्हटलं हो देवेंजी बिहारमधले काय ते किस्से ऐकवा, ते महाराष्ट्र रोजच चालू आहे आपलं. मग त्यांनी भरपूर किस्से ऐकवले. त्यात त्यांनी एक धक्कादायक बातमी सांगितली की 10 उमेदवार बीजेपीचे आणि नितीश कुमारांचे ईव्हीएममध्ये जिंकले आणि पोस्टल बॅलेटमध्ये हरले. कशामध्ये हरले? पोस्टाने येणाऱ्या मतदानामध्ये. म्हणजे ह्या निवड मला एक माझं कसं आहे की मी प्रत्येक कचऱ्यामधून मला उपयोगी काय करतो. म्हटलं अरे बापरे, आयला ते पुणे पदवीधरला पोस्टल आहे रवी, त्याची तयारी सुरू करा. ज्यांना ज्यांना ड्युटी लागते ना त्या सगळ्यांना पोस्टल बॅलेट असतं, यादी मिळते. आता त्यांच्याकडे जा. त्यांना म्हणा आम्ही काय गुप्त मतदानाच्या विरुद्ध नाही, तुम्ही घरात बसून आतल्या रूममध्ये बेडरूममध्ये बसून मतदान करा, आमच्याकडे पण एनव्हलप देऊ नका पण मतदान करा. ही संख्यासुद्धा पुणे पदवीधरमध्ये 5-1000 निघेल, कारण सेंटर्स आहेत 400 आणि केंद्र आहेत मला वाटते 2-1000. तर प्रत्येक केंद्रावर 2-3 स्टाफ म्हटलं तर 5-6 हजार लोक आहेत. त्यामुळे इतक्या बारकाईने ज्यावेळेला आपण प्लॅनिंग करतो त्यावेळेला आपल्याला कोणी बीट करू शकत नाही. त्या प्रकारचं प्लॅनिंग आपण करा. शिक्षक मतदारसंघामध्ये कॉन्सन्ट्रेट आपल्याला करायचं आहे. पदवीधरमध्ये 2008 मी विजयी झालो, शिक्षकमध्ये भगवानराव सळुंके विजयी झाले. 14 मी विजयी झालो पण भगवानराव पडले. आता भगवानराव थोडे वयाने मोठे झाल्यामुळे आपण कॅन्डिडेट बदलला, खूप यंग जितेंद्र पवार म्हणून कॅन्डिडेट उभा केला आहे. तर रवी मला असं वाटतं की आता आजच पदवीधर प्रमुखाच्या बरोबर एक शिक्षक प्रमुख करून टाका, सगळ्या स्तरावर करून टाका आणि त्याचं तेवढंच काम द्या. 5 जिल्ह्याला एक प्रमुख दिलेला आहे अमित कुलकर्णी म्हणून साताऱ्याचा, त्याला म्हटलं इकडे तिकडे बघायचंच नाही, फक्त शिक्षक बघायचं की बा कोण छोटा मासा आहे त्याची कमी मतं, कारण कमी मतंवाले डिलीट होतात, त्याची सेकंड मिळाली तर ती फर्स्ट म्हणून ट्रान्सफर होतात. तर म्हटलं तेवढंच काम करायचं, तू 10 दिवस बाकी काय काम करायचं नाही. तसं तुम्ही तालुका तालुक्यावर असे काही प्रमुख करा की ज्यांनी केवळ शिक्षक मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचं, कारण खूप आहेत ना प्रत्येक गावात शाळा शिक्षक आणि ते 100% नोंदवलेलं असतं, बरं ते पदवीधरलाही नोंदवलेलं असतं. त्यांना संपर्क करण्याचा दुहेरी उपयोग आहे की त्यांना पदवीधरलाही म्हणता येईल की हो काका तुम्ही आम्हाला इथे मतदान करा आणि शिक्षकमध्ये जितेंद्र पवारांना मतदान करा. यावेळेला शिक्षकमध्ये काँग्रेसमध्ये खूप फाटाफूट आहे. आपण जर नीट प्लॅनिंग केलं तर शिक्षकची सीटसुद्धा आपण काढू शकतो. मी आपल्या सगळ्यांना बाळासाहेबांनी गणेश रवीने सगळ्यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्या सूचनांचा एकच अर्थ आहे की एक कार्यकर्ता शक्य असेल तर 10 मतदार, एक कार्यकर्ता कमी असतील कार्यकर्ते तर 25 मतदान. 50 वर गेले की तुम्ही समजा की तो कार्यकर्ता काय करत नाही, कारण 50 जणांना संपर्क करण्यासाठी एका घरामध्ये 1 किंवा 2 पदवीधर असतात ना, तर तुम्हाला 50 घरी 40 घरी 30 घरी जायचं आहे. त्याचा तुम्ही कंटाळा करता, तुम्हाला मुळात घरोघर जाण्याची सवय झालेली नाही. साधारणतः बीजेपीचं स्वरूप आता काय झालेलं आहे, व्हॉट्सअप SMS निरोप द्यायला सुद्धा फोन उचलला. काय रवी कसं काय बरं आहे ना, काल जरा थोडा आवाज नीट वाटत नव्हता, बरं बाय द वे उद्या बैठक आहे असं सांगण्याची पद्धत आपल्याकडे कमी होत चालली. आणि मग तेवढंच वृक्ष रिलेशन रवीचं आणि चंद्रकांत पाटलांचं राहतं, ते आत्मीयतेचं निर्माण होत नाही. आणि त्यामुळे 50 नावं तुम्ही क्रॉस केली रवी की लोक जाणार नाही, तुम्ही गृहित धरा. 10 एक प्रमुख करता येईल का, 25 एक प्रमुख करता येईल का, 50 एक प्रमुख करता येईल का, अशा प्रकारचं प्लॅनिंग आपण करा आणि ही निवडणूक जोरात जिंकू. बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे 3 तारखेला 6 निवडणुकांमधल्या 3 तर सिटिंग आहेत. नागपूर सिटिंग आहे आपली, त्याच्यानंतर धुळ्याची स्थानीय स्वराज्य संस्था लागली सिटिंग आहे आपली आणि पुणे सिटिंग आहे आपली. तर त्या 3 सिटिंग तर गेन करायच्या आहेत. ज्या नाही आहेत त्या 3 अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर या नव्याने गेन करायच्या आहेत. या 6 च्या 6 जागा आपण जिंकल्या तर जसं बिहार जिंकल्यामुळे अस्वस्थता सुरू झालेली आहे, तसं या 6 जागा जिंकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विरोधकांमध्ये एक अस्वस्थता निर्माण होईल आणि त्या अस्वस्थतेमधून काही चांगलं होण्याची शक्यता निर्माण होईल. मी पुन्हा एकदा ज्या 6 निवडणुकांच्या निकालामध्ये
काहीतरी परिवर्तन होण्याची बीजे आहेत त्या निवडणुकीसाठी खूप वेळ द्या असं आवाहन करून माझं बोलणं संपवतो.